हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो जो मी मागचा व्हिडिओ या चॅनलवर पोस्ट केला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तीन ते चार दिवसांमध्ये कशा पद्धतीने थर्टी मार्क्स हे फिक्स करू शकता तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर फटाफट फटाफट फटा 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 बघून घ्या आणि त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुम्ही सांगितलेलं की डायग्राम्स कंप्लीट करा सो so, डायग्राम्सची जर तुम्ही आम्हाला लिस्ट दिली तर आम्हाला फायदा होऊ शकतो म्हणून तुमच्यासाठी मी हा सेपरेटली व्हिडिओ बनवतो आहे यामध्ये मी तुम्हाला चॅप्टरवाईज कुठल्या कुठल्या डायग्राम्स तुम्ही प्रिपेअर करायला पाहिजे याची लिस्ट देणार आहे आणि मी तुम्हाला सांगेल की हा व्हिडिओ थोड्या वेळासाठी पॉज करा सोबत घ्या आणि त्या टेक्स्टबुकमध्ये टिक करून घ्या म्हणजे नंतर जेव्हा तुम्ही डायग्राम्स प्रिपेअर करणार तेव्हा तुमच्याकडे ऑलरेडी डायग्राम्स टिक करून ठेवलेल्या असल्या कारणामुळे तुम्हाला त्याच डायग्राम्स प्रिपेअर करायचे आहेत बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा जो बायोलॉजीचा पेपर असणार आहे त्यामध्ये कमीत कमी साधारण बारा ते पंधरा मार्क्सला या डायग्राम्स तुम्हाला येणार आहेत त्यामुळे तुम्ही डायग्रामची तयारी व्यवस्थित करून ठेवा बऱ्याच वेळेस डायग्राम तुम्हाला सी क्यूमध्ये सुद्धा येतात व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये पण येतात किंवा कधी कधी डायग्रामचे तुम्हाला फक्त लेबल्स करायचे असतात आणि कधी कधी डेडिकेटेड क्वेश्चन डायग्रामचं तुम्हाला ड्रॉ करून त्याचे लेबल्स करायचे असतात असाही विचारला जातो त्यामुळे तुम्ही आता लगेच फटाफट टेक्स्टबुकमध्ये टिक करून घ्या आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की यावर तुम्हाला एम एस सी टी असेल बोर्ड असेल हे सर्व कंटेंट मी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत असतो सो लेट स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर फर्स्ट सो चॅप्टर नंबर जो फर्स्ट आहे त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या डायग्राम्स टेक्स्टबुकमध्ये टिक करून घ्यायचे आहे टिपिकल फ्लावर टी एस ऑफ अँथरच्या दोघं डायग्राम्स अॅनाड्रॉपस ओव्हल डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ मेज सीड मोनोकॉट बीन सीड डायकॉट आणि एंट्री ऑफ ट्यूब सो या डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत आता काही विद्यार्थी म्हणतील सर ऑलमोस्ट बऱ्यापैकी डायग्राम्स याच्यामध्ये येत आहेत सो आम्ही या सर्व प्रिपेअर करायचे का बाळांनो मी एक सांगतो तुम्हाला हे बघा तुम्हाला डायग्राम्स सर्व का प्रिपेअर करायच्या माहिती आहे का तुम्हाला सर्व म्हणजे या ज्या दिलेल्या आहेत त्या याच्यात काही डायग्राम्स नाही आहेत सो यासाठी सांगितलं मी की तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी त्या महत्त्वाच्या असणारच आहेत पण नंतर तुम्हाला एम एस -सी -सी टी सीई टी परीक्षा पण आहे तेव्हाही तुम्हाला त्या ते, त्या इम्पॉर्टंट असणार आहे पण सध्या तुम्ही या चॅप्टरच्या ते, म्हणजे फर्स्ट चॅप्टरच्या इतक्या डायग्राम्स प्रिपेअर करू शकता राईट त्यानंतर चॅप्टर सेकंडमधून तुम्हाला कुठल्या कुठल्या डायग्राम्स प्रिपेअर करायचे आहेत बघा या तुमच्या समोर लिस्ट आहे यातल्या काही डायग्राम्स तुम्हाला ऑलरेडी येत असतील आणि ज्या येत नाहीयेत त्या प्रिपेअर करून घ्या बारा ते पंधरा मार्क्स बाळांनो फार महत्त्वाच्या आहेत ठीक आहे सो ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम टी एस किंवा यल एस टेस्टीचा टी एस ऑफ ओवरिस ग्राफियन फॉलिकल ह्युमन स्पर्मची डायग्राम अनफर्टिलाइज्ड ओव्यूमची डायग्राम ब्लास्टुलेशन गॅस्टुला उ जेनेसिस आणि स्पर्मॅटोजेनेसिस या डायग्राम चॅप्टर नंबर सेकंडमधून तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहे चॅप्टर नंबर थर्डमधून क्रॉसेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे है। मोनोहायब्रिड डायहायब्रिड टेस्ट त्यानंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स को डॉमिनन्स मल्टिपल अलिज प्लिओट्रॉपी स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम कलर ऑफ ब्लाइंडनेस सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स आणि त्यासोबतच सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन्ससुद्धा बाळांना इथे मी मेन्शन केलेलं नाही आहे ह्युमन्स पण तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपेअर करून ठेवायचं आहे नेक्स्ट डी एन ए पॅकेजिंग इन प्रो कॅरिओर्स चॅप्टर नंबर फोर्थ जो आहे त्याच्यामधून न्यूक्लिओोम सेमी कॉन्झर्वेटिव्ह ऑफ डी एन ए ट्रान्सक्रिप्शन टी आर ए मॉलिक्यूलची ॲडॅप्टर मॉलिक्युलची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे वर्किंग ऑफ लॅक ओपेरॉन थोडीशी अवघड आहे पण इम्पॉर्टंट आहे डी एन ए फिंगरप्रिंटिंग जो शेवटी दिलेली आहे थोडी लिस्ट इम्पॉर्टंट आहे पण हरकत नाही तुम्ही ती प्रिपेअर करून ठेवू शकता चॅप्टर नंबर फोरच्या झाल्या त्यानंतर चॅप्टर नंबर फाईव्हमधून फक्त दोनच डायग्राम्स तुम्हाला करायचे आहेत युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट आणि त्यानंतर क्रोमोझोमल ॲबरेशन्स ओके सो हे झालं चॅप्टर नंबर फाईव्हमधून चॅप्टर नंबर सिक्समधून रूट टीप शोईंग रूट हेअर झोन व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम डिफ्युजन ऑफ वॉटर त्यानंतर पाथवे ऑफ वॉटर अपटेक बाय रूट ही पण एक डायग्राम महत्त्वाची आहे स्ट्रक्चर ऑफ गार्ड सेल व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर नंबर सिक्समधून तुम्ही ह्या डायग्राम्स प्रिपेअर करून ठेवा चॅप्टर नंबर मधून फक्त तीनच डायग्राम तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे फेजेस ऑफ ग्रोथ इन रूट सिग्मॉइड ग्रोथ कर आणि नायट्रोजन सायकल ओके या तीन डायग्राम्स तुम्ही व्यवस्थितपणे करून ठेवा चॅप्टर नंबर मधून चॅप्टर नंबर एट डायग्रामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे कारण की भरपूर डायग्राम त्याच्यावर विचारतात एस्पेशली तुम्ही जर बघितलं तर आर्टरी आणि व्हेनच्या डायग्राम्स दोन हजार बावीसमध्ये पण येऊन गेले आहेत सो ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम असेल लॅरिंग्स असेल सिंगल सर्क्युलेशन डब्ल्यूबीसीच्या ज्या पाच टाईप्स आहेत न्यूट्रोफिल्स ठीक आहे ॲसिडोफिल्स बेसोफिल लिम्फोसाईट्स आणि मोनोसाईट या पाचही डायग्राम व्यवस्थित करून ठेवा पेरिकार्डियमची डायग्राम इतकी महत्त्वाची नाही आहे लिस्ट इम्पॉर्टंट आहे कमी आहे स्ट्रक्चर व्हेरी 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 इम्पॉर्टंट त्यानंतर कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट त्यानंतर पल्स पॉईंट्स माहिती असू द्या ड्रॉ करायला तर येणार नाही पण त्याचं लेबलिंग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि ई सी जी इज व्हेरी अगेन इम्पॉर्टंट ठीक आहे हे झालं चॅप्टर नंबर एटमधले डायग्राम चॅप्टर नंबर नाईन ओ माय गॉड वेटेजने खूप मोठा चॅप्टर आहे थेअरीने पण खूप मोठा चॅप्टर आहे आणि ॲज वेल डायग्राम्स पण महत्त्वाच्या आहेत ओके सो इतक्या डायग्राम्स तुम्हाला चॅप्टर नंबर नाईनमधून करायचे नॉर्नेट इन हायड्रा प्लॅनरिया सिनॅप्टिक ट्रान्समिशन ब्रेनचे डिफरंट डिफरंट पार्ट्स ब्रेनचे सजेटल सेक्शन व्हेंटिकल्स ऑफ ब्रेन टी एस ऑफ स्पाइनल कॉड व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर स्पायनल नव व्हेरी इम्पॉर्टंट आय इयर मागच्या वर्षी डिलेटेड होतं इंटरनल इयर इम्पॉर्टंट आहे मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन ते का दोन सेल मेम्ब्रेन आणि इंट्रा ते दोघेही पिस्टॉरिक ग्लँड आणि थायरॉईड ग्लँड ठीक आहे राईट सो चॅप्टर नंबर इतक्या डायग्राम्स तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे एक गोष्ट सांगतो मी याच्या अगोदरही डायग्राम्सवरती व्हिडिओ बनवलेले आहेत पण ते ओल्ड प्रमाणे होते डिलिटेड प्रमाणे होते आता ही जी ही जी हा जो व्हिडिओ तुम्ही बघता याच्यामध्ये पूर्ण सिलेबस मी कव्हर अप केलेला आहे राईट यानंतर वळानो चॅप्टर नंबर टेन ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस जो आपला आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडीची डायग्राम महत्वाची आहे मलेरियाची लाईफ सायकल ॲज कर इज लाईफ सायकल सायमोनिया टायपीची डायग्राम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर एच आय व्ही व्हायरसची डायग्राम इम्पॉर्टंट आहे न्युमोनियाची डायग्राम दिलेली आहे राईट right? सो so, या चॅप्टर नंबर टेनमधून तुम्हाला डायग्राम्स प्रिपेअर करायचे टिक करताय ना आणि जर तुम्हाला काही डाऊट्स आहेत काही क्वेरीज असेल तर कमेंटमध्ये टाका नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावर नक्की बनवेल यानंतर बाळांनो यस कुठल्याही परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस गरजेची असते आणि तुम्हाला जर व्यवस्थित प्रॅक्टिस करायची असेल तर अन अकॅडमीने ज्या टेस्ट सिरीज लाँच केलेल्या आहेत आणि फ्री वर्कशॉप्स तुमच्यासाठी ठेवलेले आहेत ते फार महत्त्वाचे ठरू शकतात क्लास इलेवनसाठी सुद्धा आहेत आणि क्लास ट्वेल्वसाठी सुद्धा आहे पहिले अगोदर क्लास इलेवनचे टेस्ट शेड्यूल्स बघून घेऊ आपण या ठिकाणी तेरा तारखेला बघा रात्री आठ वाजता फिजिक्सची टेस्ट आहे सतरा तारखेला रात्री आठ वाजता केमिस्ट्रीची टेस्ट आहे वीस तारखेला मॅथमॅटिकची टेस्ट आहे आणि सव्वीस तारखेला ऑब्व्हियसली आपला सब्जेक्ट बायोलॉजीची टेस्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वाटतंय की यार यातला काही टेस्ट तर माझ्या मीच झाल्या तसं नाही आहे तुम्ही त्या देऊ शकतात आणि तुम्हाला जर या टेस्ट द्यायच्या असेल क्लास इलेव्हनच्या तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या आहेत सबस्क्रिप्शनची पण लिंक दिलेली आहे आणि या टेस्ट सिरीजच्या पण लिंक दिलेल्या आहेत त्याच्यावर जाऊन तुम्ही या टेस्ट सॉल्व करू शकता सबस्क्रिप्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर माझा कोड वापरा सबस्क्रिप्शन घेताना कोड आहे डीएम सर म्हणजे दहा टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ही प्रत्येक टेस्ट तुम्ही सोडवल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा कॉन्फिडन्स येतो या झाल्या क्लास इलेव्हनसाठी क्लास ट्वेल्वचं पण शेड्यूल जरा फटाफट फटाफट बघून घेऊया कोड मी सांगितलेला आहे क्लास ट्वेल्वसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बाबा क्लास ट्वेल्वसाठी तेरा ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजता सतरा ऑक्टोबर सात वाजता वीस ऑक्टोबर सात वाजता आणि सव्वीस ऑक्टोबरला सात वाजता सिक्वेन्स तोच आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजीचे टेस्ट सिरीज असतील सो so, हे टेस्ट त्याच मुलांना देता येतात जे प्लस सबस्क्रिप्शन ज्या मुलांनी घेतलेलं आहे राईट सो so, तुम्हीसुद्धा प्लस सबस्क्रिप्शन घेताना माझा कोड वापरून त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतात आणि दुसरी गोष्ट अनएकॅडमिकच्या टेस्ट सिरीज नक्की सॉल्व करा या तुमच्यासाठी फायद्याच्या असतात हे तुम्ही लाईव्ह देऊ शकतात नंतर रेकॉर्डेड पण तुम्हाला देता येतात क्लिअर आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी फ्री लेक्चर्स करा फ्री लेक्चर्सच्या लिंक्स पण तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या प्रोफाईलची अनअकॅडमी प्रोफाईलची लिंक दिलेली आहे फ्री लेक्चर्स तुम्ही माझे अकरावीचे आणि बारावीचे करू शकता इतरांना रेकमेंड नक्की करा चला पुढचा चॅप्टर जो आपण आता या ठिकाणी घेणार आहोत दॅट इज इलेवन नंबरचा चॅप्टर इलेवन नंबर चॅप्टरमध्ये तुम्ही जर बघितलं तर कॅलेस कल्चरची डायग्राम टुगुलर टावल फर्मेंटर असेल ठीक आहे त्यानंतर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट असेल बायोगॅस प्लांट व्हेरी इम्पॉर्टंट ही इम्पॉर्टंट आहे रूट नोडूल आणि त्यानंतर यल्ले ऑफ अझोला दॅट इज शोईंग फिलामेंटस अनाबी चॅप्टर नंबर इलेवनमधून चॅप्टर नंबर ट्वेल्व मधून पी सी आर वा 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 लई लय इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आर डी एनआय टेक्नॉलॉजी आणि प्लाज्मिड क्लोनिंग वेक्टर इम्पॉर्टंट आहे चॅप्टर नंबर थर्टीन ओ माय गॉड मेजर बायोम्स जे सहा बायोम्स तुम्हाला दिलेले आहेत हे व्यवस्थितपणे करून ठेवा फार इम्पॉर्टंट आहेत आणि त्यानंतर लॉजिस्टिक ग्रोथ कर ऑफ अ पॉप्युलेशन इज व्हेरी दो इम्पॉर्टंट दोघेही इम्पॉर्टंट दोन डायग्राम दोघंही महत्त्वाचे तेरामधून त्यानंतर फोर्टीन नंबर चॅप्टरमधून डिकंपोजिशन सायकल पिरामिड ऑफ बायोमास पिरामिड ऑफ नंबर पिरामिड ऑफ एनर्जी कार्बन सायकल आणि फॉस्फरस सायकल चॅप्टर नंबर फोर्टीन आणि जो लास्ट चॅप्टर आहे त्याच्यामधून फक्त एकच डायग्राम तुम्ही व्यवस्थित करून ठेवा दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिबिटेड ठीक आहे ऑब्वियसली डायग्राम्स प्रिपेअर करताना तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे मी तुम्हाला रेकमेंड असं करेल की तुम्ही तीन तीनचे स्लॉट्स करा म्हणजे पहिल्या तीन चॅप्टरच्या डायग्राम्स पहिले करा मग पुढच्या तीन मग पुढच्या तीन मग पुढच्या तीन अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर मला असं वाटतं कमीत कमी चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या सर्व डायग्राम्स होऊ शकतात कारण की यातल्या काही डायग्राम्स ऑलरेडी येत आहेत काही जणांचे झालेल्या आहेत सो दोन ते तीन दिवसात पण त्या होऊ शकतात फक्त डेडिकेशन आणि माहिती पाहिजे की का करायच्या डायग्राम्स बारा ते पंधरा मार्क्स आपल्याला हवे म्हणून ठीक आहे व्हिडिओ आवडला आहे ना मग आता सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जॉईन करून घ्या त्याच्यावर मी माझ्या सर्व फ्री स्पेशल लेक्चरच्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे इन्स्टाला पण मी आहे ठीक आहे सो so, इन्स्टाला माझा आयडी आहे दिगंबर ट्वेंटी टू माली सर्च करा भेटून जाईल फॉलो करा आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर काही क्वेरी असतील तर टाका त्याच्यामध्ये आणि अजून काही या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही हवं आहे किंवा अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे तो कमेंटमध्ये टाका तुम्ही सांगितलं म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला तसंच अजून इतर व्हिडिओ पण मी नक्की तुमच्यासाठी अपलोड करेल ठीक आहे सो so, भेटूया बाळांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत डायग्रामची प्रॅक्टिस कम्प्लीट करा डायग्राम्स प्रिपेअर करा बारा ते पंधरा मार्क्स तुमच्यापासून कोणीही राहू शकणार नाही चलो यू ऑल द बेस्ट हॅव अ गुड डे टेक केअर ब बाय जय हिंद अँड विथ अन अकॅडमी लेट्स क्रॅक इट बाय